नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भातला जो लाभ आहे तीन हजार रुपयांचा निधी शासनाकडून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यापैकी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी काही जणांच्या खात्यामध्ये हे पैसे आत्तापर्यंत जमा झालेले आहेत व काही जणांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत तर या व्हिडिओमध्ये आपण कोणाकोणाच्या खात्यामध्ये वयश्री योजनेचे पैसे जमा झालेले आहेत व कोणाच्या खात्यामध्ये वयश्री योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर ज्यांच्या ज्यांच्या खात्यामध्ये पैसे शासनाकडून अजूनही जमा झाले नाहीत त्यांना काय करावं लागेल व त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात चार लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात एकशे तेवीस कोटी रुपये अनुदान वर्ग राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी मानस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री योगयश्री योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या चार लाख बारा हजार एकशे तेरा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डी टी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी तीन हजार रुपये एकशे असे एकशे तेवीस पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे म्हणजेच चार लाख बारा हजार एकशे तेरा पात्र लाभार्थी आहेत ज्यांचा आधार प्रमाणीकरण झालेला आहे म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे पैसे पाठवायचे असतील शासनाला तर बँकेला आधार सीडिंग पाहिजे त्यालाच आपण म्हणतो आधार प्रमाणीकरण आणि असं ज्यांचं ज्यांचं कंप्लेंट आहे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे आलेले आहेत या योजनेअंतर्गत राज्यात सतरा लाख त्र्याऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज आलेले आहेत या अर्जांची छाननी व आधार प्रमाणीकरणाचे काम चालू आहे म्हणजेच टोटल या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्य सरकारकडे सतरा लाख त्र्याऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत पण त्यापैकी फक्त चार लाख बारा हजार एकशे तेरा पात्र लाभार्थ्यांचंच आधार प्रमाणीकरण पूर्ण होतं त्यांची छाननी झाली होती त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आता उर्वरित तेरा लाख जवळपास तेरा लाख ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांनी अर्ज केले असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील त्यांच्या अर्जाची छाननी चालू आहे व आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू आहे आता ज्यांच्या ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आले नाहीत त्यांनी स्वतः बँकेत जाऊन लवकर आपला आधार प्रमाणीकरण करा आपल्या बँकेला आधार सीडिंग करा म्हणजे त्यांची एक स्टेप कम्प्लीट होईल व शासनाकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर आणि आधार प्रमाणीकरण कंप्लीट आहे असं दिसल्यानंतर त्यांच्याही खात्यामध्ये लवकर पैसे जमा होतील तर अशा प्रकारची ही नवीन महत्त्वाची अपडेट होती आधार प्रमाणीकरण केलं पाहिजे त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील टोटल सतरा लाख त्र्याऐंशी हजार एकशे पंच्या पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांचे वैश्य योजने संदर्भातले अर्ज आहेत त्यापैकी फक्त चार लाख बारा हजार एकशे तेरा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि बाकीचे उरलेले जवळपास तेरा लाख जे अर्ज असतील त्यांच्या अर्जाची छाननी चालू आहे व आधार प्रमाणीकरणाचं काम चालू आहे ते झाल्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतील तर अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त जास्ती मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद